साठी लढला भवानी तलवारीन दुश्मनास नडला आवळ्यांच्या संगतीन भगवा फडकला जय शिवराय घोष गगनी यो भिडला भंडारा उधळा गुलाल उधळा रयतेचा राजा जिंकून आला
माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे, ए माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे। वसते ग तूच माय अंबाबाई माझे आय ग, गोंधळाला याव भवानी अवतान हाय ग, गोंधळाला याव माझे अंबाबाई। पत्नी होती सुंदर, नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी, आले एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी, होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची, उल्का मुकु त्यास बोले ऐकावे व्रतना मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे, घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान, तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान, पती पत्नीला झाली जान, कन्या ही झाली त्या सुरूपवान, म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे। योगीची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा। लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण, बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवाण्यान, लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान, दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला, केले हो कन्या विवाह पार पडला थाटान, व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून भ्रष्ट झाले भगवान, जावयास आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी, नगर ते होते चंद्रकेतूच
पुढचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्र केतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोरवाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधुवाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरी सगेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली होवो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन नाही तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतुनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पती सह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास कथा।
फुलका मुको राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर। नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी। आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी। होती व्यापारी साधु बाण्याची, रित पाहण्यास आला पूजनाची। उल्का मुकु त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे। मनो इच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे। घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान। तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान। पती पत्नीला झाली जान, कन्या ही झाली त्या स्वरूपवान। कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे। योगीची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा। ऐक सत्य नारायणाची कथा, ही ऐक सत्य नारायणाची कथा। लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण। बोल पत्नीचे ऐसे ऐकून, दिले उत्तर साधू वाण्यान। लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान। दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला। केले हो कन्या दान बापान, विवाह झाले भगवान। जावयास आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी। नगर ते होते चंद्र केतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे। चंद्र केतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून। राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी। चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून। साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी कैद तात्काळ। दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरी सगेले। लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजाना केल्याचीच ही शिक्षा। होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून। घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला। चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत। दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी। सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी। जाहली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची। येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत। म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली। होवो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन। द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली। वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास
दास परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन मी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतुनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पती सह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा श्री
Thank you.
पर रावण से दंभ पर रघुकुल राज है। तेज कमान पर कान जीवी कंस पर कोमल वंश पर शिवराज है। अंधार जुलमी होता पसरला समध्या गावा खेड्यात रे सौराज्याचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे वरच्या ये गाणी खोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी आला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी आला माझा वाघरे कसमी फेडू तुझ उपकार माझा राजा रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे ये माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे जाऊचा लेख कसा माती साठी लढला भवानी तलवारीन दुश्मनास नडला आवळ्यांच्या संगतीन भगवा फडकला जय शिवराय घोष गगनी यो भिडला भंडारा उधळा गुलाल उधळा रयतेचा राजा जिंकून आला वाजवा चौघडा आगाव यो सज्जुवा मुलुक यो भगव्या मंदी नहाला मराठी मातीसाठी राम रूपी अवतरला वाली रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे ए माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे अंबाबाई माझे आय ग गोंधळाला याव भवानी अवतान हाय ग गोंधळाला याव माझे अंबाबाई राऊळे सारी गेली या दैत्यांनी कष्टानं पिकवून
अर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अर भ्या कुणाला दावतर तलवारीशी नात हे मातीशी अगर सरनावरची रोज रखायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच झिकत नाही जवर तवर झुंजत रायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनान झुजतो र दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराच नव राजगड गावर हित पाय ठेवण्या अंदी चर दोस्त कर बर हित पाय ठेवण्या अंदी चर दोस्त कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार वर थाय वनव कसा कसतल झेपल वर थाय वनव कसा कसतल झेपल मराठा यो आता मराठा यो आता मराठा यो आता उभी पाठशाही ठोकल काय रे आवडलं का गाणं na 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 आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार शत्रूचे मग काळीज धडके निशाण भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज निशाण भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज धडके मावळे आम्हीच लढणार शिवबाच होणार लढता पडला
लढ़ता लढ़ता पड़ला पट्ठर नहीं धीरज सोडणार बरी नहीं धीरज सोडणार चाकर शिवबाच होणार संताजी धनाजी रणात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता संताजी रणात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता संताजी धनाजी रणात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता घोड नाही पाणीच पिणार पानीच पिणार सागर शिवबाच होणार Oh, my God.
दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार लागना पार ची बेन
राया येणार सुलुक होणार हो Thank you.
एकच राजा इथे जन्मला
त्याची पुण्याई त्या काळोखाच्या राती त्यान केली रोशनाई धन्य शहाजी राजे ग धन्य माऊली जिजाई गड किल्ले स्वराज्याची काय सांगू नवराई महापूजा है हल्दी कुंकू समारंभ खेलने धन्यता ज्यादा तेवी थोड़ी है खर मे महाराष्ट्र मधे तुकाराम महाराज गाथा वाचल तुकाराम महाराज गाथा वाचो जो गाथा जो तैयार के ना तो हा हिंदू धर्म संस्कृति या ठिकाणी वाचली नसती शिवाजी महाराजांना तुझा भवानी मातेने शिवाजी महाराज काय साधा सुधे माणूस नव्हते ते सुद्धा ध्येयरूपी माणूस होते खरं म्हणजे तुझ्या भवानी मातेने त्यांना तलवार दिली होती हिंदू रक्षणासाठी तर त्यावेळेला जर शिवाजी महाराज नसते तर आमच्या माय भगिनीच्या कपालावरती कुंकू दिसला नसता माझ्या माय भगिनीच्या समोर वाचलं नसतं मंदिर वाचली नसते धर्म वाचला नसता संस्कृती वाचली नसते खरोखरच ह्या दिवशी तुम्ही आज जयंतीच्या दिवशी तुम्ही हल्दी कुंकू ठेवला काय धन्यता द्यावी तोडी मला तोडी म्हणते खरं म्हणजे श्रीराम महिला मंडळ खरं म्हणजे आज आपल्या गावामध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी होते लोकांना कळालेलं नाहीये खरं म्हणजे आपण जसं प्रभुरामचंद्रांची मिरवणूक काढतो प्रभुरामचंद्रांच्या दिवशी आपण प्रत्येक गावामध्ये हा नारायण पुढे हलतो म्हणून ज्याने आपल्या कपाळाचा कुंकू वाचवला आपला धर्म वाचवला त्यासाठी मात्र मला कोणी जास्त लोक दिसली नाहीये याची मला खंत वाटतंय कारण खरं म्हणजे आजच्या दिवसाला घरघरामध्ये गुढी उभारला गेली पाहिजे होती घराघरातून देवळामध्ये हाय यायला पाहिजे होतं शिवाजी महाराजांचं महत्व लोकांना कळालेलं नाहीये मी यांना या महिला मंडळाला धन्यवाद देतो कारण येणार या दिवशी तुम्ही इतर दिवशी हल्दी कुंकू करून फायदा नाहीये तेल
तीन गुण वाटून फायदा नाहीये. या महिला मंडळी जे कार्य केलेलं आहे त्याचं मला फार मोठं गर्व वाटतं. ज्यांनी आपला सौभाग्याचा किरा वाचवला त्या दिवशी तुम्ही हलमकुंकू ठेवलं, खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. कारण या दिवशी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जयंती साजरी होते. आपली जयंती कधी होणार हो? त्या दिवशी सेवाला जयंती होती. कर्नाटकहून आलेले लोक कोंढरा देवीचा पाडा, कोंढरा देवीचा पाडा, धोंगड्याचा पाडा, संपूर्ण खेरणा, संपूर्ण पंजाबी गाडीला झेंडे लावून आमच्या शेतावरती त्यांनी कार्यक्रम केला. मित्रांनो, ज्याने आपला धर्म वाचवला, त्याने आपला कुंकवा कुंकवाचा किला वाचवला, त्याने आपली संस्कृती घडवली त्या शिवाजी महाराजांच्या नावाने किती लोकांनी गाडीला झेंडे लावले. इथे आपण मागे पडतोय आगरी समाज, इथे मागे पडतो. मित्रांनो, खरं म्हणजे इतर गावातून आपल्या गावातून मिरवणूक का निघत नाहीये? आपण तर चारे बाजूनी बदल आहोत. पुढच्या वर्षी असं होणार नाहीये. ह्या महिला मंडळांचा महिला मंडळाला आमचं पूर्ण सहकार्य राहणार आहे. पुढच्या वर्षी असं तसं नाहीये. या पुढच्या वर्षी आपण हत्ती घोडे आणून मिरवणूक काढू. आणि ती पण अशी तशी नाहीये, गावातून नाहीये, करू. आणि आम्ही या महिला मंडळाला सहकार्य करू. तिथं हत्ती कुंप तुमचं आहे का आमचं आहे ते बघणार नाही. आम्ही देव फक्त बघणार आहे त्या ठिकाणी. आम्ही आमचा आराध्य देव शिवाजी महाराजांचे महाराजांचे आम्ही आहोत. त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे. त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण गाव एकत्र येऊ, एक करू. कोण येत नसेल त्याला सुद्धा आणू आणि एक अशी अशी मिळवणूक अशी काढू. भविष्य असा कार्यक्रम या ठिकाणी करू. आम्ही मी या ठिकाणी तुम्हाला जाहीरावर करतो आणि पूर्ण पाठिंबा देतो आणि या महिला मंडळाला आम्ही धन्यवाद देतो. असंच तुम्ही सहकार्य करा. कारण महिला भगिनी जोपर्यंत एकत्र येत नाहीये तोपर्यंत गावाचा विकास होणार नाहीये. मी तुम्हाला छात्रधर्म सांगतोय. मागच्या वेळेला धुळे साहेब होते, या अग्नी लागली होती. फुले साहेब होते, महिला मंडळाला सांगत होते तुम्ही शांत बसा, शांत बसा. महिला मंडळ शांत झाल्या नाहीये. फुले साहेबाला सुद्धा त्या ठिकाणी महिला मंडळाला हात लावायची ताकद झाली नाहीये. हे शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये महिला भगिनी माझी, ज्या वेळेला शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं राज्य संपलं त्यावेळेला तारा माता भगिनी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी स्वतः तरवर हाती घेतली आणि आपला स्वराज्य वाचवलं. त्याच पद्धतीने आपला गावाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि या ठिकाणी आपला धर्म आपल्या मुला बाळांचं भवितव्य वाचवलं लागेल. एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज, जय शिवाजी, जय शिवाजी. जेवढे कर्तव्य करू तेवढेच कमी आहेत. हरिभाऊसाठी खरोखर जोरदार टाळी मारायची आहे. कारण महिला भगिनींसाठी पुढच्या वर्षी याच ठिकाणी हाती घोडी सुद्धा येतील. कारण अशा व्यक्तीचं जर आपल्याला सहभाग असेल महिला मंडळला तर खरोखरच, आणि अशा लोकांचा पाठिंबा असेल तर खरोखरच महिला मंडळीने एकदम धाडसपणाने आपला कार्यक्रम करायचा आहे. कारण की इथं लवशत भगले याही सुद्धा आज मी बघितलं, जेव्हा मिरवणूक निघली त्या टायमाला ते सुद्धा नाचवत होते. कारण खरोखरच गावाचा कार्यक्रम असला की ते प्रत्येक टायमाला सहभागी असतात. म्हणून मी आता लोहिसे डोंगरे यांना इथं आमंत्रित करतो या स्टेजवर. जय भवानी, जय भवानी. आता आपण आपली महिला श्रीराम महिला मंडळ डोंगऱ्याचा पारा याही जो आज आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे हल्दी कुंकू, आणि खरोखर कार्यक्रम इतका सुंदर झाला. आज शिवजयंती खरोखर असे गज गजेत आपले, खरोखर आपल्या गावाचा पण नाव पहिल्यांदा आज मार्केटमध्ये आला. एवढे वर्ष मी बघतो का आपल्या गावात कुठले कार्यक्रम चांगले होतात, पण आजचे कार्यक्रम जे शिवजयंतीचे कार्यक्रम जे महिलेनी माझे भगिनीने ठेवलेला आहे, खरोखर आज त्याने काय माझ्या मनातून देत आणि माझे गावचे मित्र मंडळ किंवा महिला यांच्या वतीनेहून त्याला आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. असं तुम्ही गाव चालवा. खरोखर मला एक आनंद वाटला महिलांचा का आपल्या महिला चांगले सत्यनारायणची पूजा भरली आज गावात. खरं सत्य आहे, पूजा म्हणजे सत्य आहे, आणि जो सत्य पूजाला जो ना आला पाय पाडला तो सत्य कधी त्याचं होणार नाही. ते जे आलं त्याचं सत्य होणार. या असा गावात देव करू नका आणि असे गावाला दोष करू नका. गाव आपल्याला चालवतो आपण जेव्हा तेव्हा कार्यक्रम आपल्या गावात
उपस्थित आकर मैं बड़े चौकान बगित्ला कार्यक्रम उपस्थित आकर तुम्हारा का गावत का तिरकर आता का कारण का अरे तुम्हारे वाइल तुम्हें या महिलांना आपण सहकार्य केला तर महिला आपल्या अजून पुढे जाते. महिलांना आपण सहकार्य कोणी करत असतं पुरुषांनी करत असतं त्याच्याकरता हा सगळा आपल्या गावाचा कार्यक्रम होता. रामनामी असो रामनामीला पण आपला किती उत्साहाने कार्यक्रम होता. काय उत्साह होते गावाला आज आपण उत्तर रत्नाय तिथे पण आपला काय कार्यक्रम होता काय उत्साह होता. पण आज मला थोडासा वाईट वाटला का अनेक लोक इथं काय चांगले चांगले आले ना या बरांना वाटत गाव या करा या करा आणि राग कोणत्या ठेवू नका या जुटीने रा आणि गाव चालवा. माझे असेच एक सगळ्यांना विनंती आहे खरोखर आपल्या गावाचा आज काय पहिल्यांदा हा पहिल्यांदा कार्यक्रम काय उत्साहाने कार्यक्रम झाला. मला तर खरोखर अतिशय चांगला सुंदर वाटला असा कार्यक्रम असा व्हायला पाहिजे आणि मी जास्ती काय बोलत नाही कार्यक्रमाला आता सुरुवात करायचो आहे. मी इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भवानी जय भवानी. खजिनदार सोनाली गुरुनाथ ढोंगरे उपखजिनदार सर्व महिलांचे सरशी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. पप्पू अमर शोध स्नेहाल यांनी या गाण्यामध्ये भाग घेतलेला आहे. कृपया सर्वांनी बसून घ्यावा कारण कुठलाही गडबड गोंधळ करू नका. आले चाले छत्रपती नमस्ते दैवत छत्रपती दैवत छत्रपती
दैवत छत्रपति नाम दैवत छत्रपति दैवत छत्रपति नाम दैवत छत्रपति शिवा जी मां बड़े हमारा नारी पुराजी दीदी शिवा जी मां बड़े हमारा नारी पुराजी दीदी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी
तुम्हाला नमस्कार करायचा. बघा लहान मुलांनी कसं गाणं आयोजन केलंय, खरोखरच
छान बोलू आहेत, चांगला चांगला डान्स केला, छान डान्स केला नाही, दोन्ही गोष्टी आहेत म्हणून हा कार्यक्रम ठेवला. हा दर वर्षाचा कार्यक्रम माफी होता आणि बघा किती जगभरात त्याही सुद्धा या लहान मुलांसाठी भरपूरच मेहनत घेतलेली आहे. सुरेश ढोंगरे यांच्याकडून 100 आलेले आहेत. बाळराम ढोंगरे यांच्याकडून सुद्धा माझं जे गाणे झालं त्याच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. Thank you.
किल्ल्यावरती दगडावरती खरोखरच खरं लवशेट यांना ह्या खूपच गाणं आवडला. त्यांनी दोनदा मला सांगितलं का ह्या गाणं खरोखर त्यांना शिवाजी महाराजांचा विष्णू डोगरे पाचशे यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद. जायचं असं तर बक्षीस देऊ शकता तुम्ही. पुनम ऑर्डर सप्लायर, पुनम ऑर्डर सप्लायर जगुशेठ ढोंगरे. बघा जगुशेठ Thank you.
Oh,
धन्यवाद मुलीनो परत जागर जागर
सगळा मेसेज थँक्यू केसरी ढोंगरे यांच्याकडून 800 रुपये आलेले आहेत धन्यवाद सनी फडके 500 विश्वेश्वर ढोंगरे 500 अंकुश ढोंगरे 500 1500 2023 रुपये आलेले या गाण्यासाठी तू पानी रख
शामिल सिकंदर गाजी
रे तानी है माए भवानी। हमने बात यकी मन में ठानी है माया भवानी। हम सब मर्द मामूले बड़े खुद्दार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश नाज वे तेरी लाज हम जगे तेरे जनरी
देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी।
थैंक यू शाबी सिकंदर यहाँ पे आ जाओ या गाण्यासाठी 500 रुपये आले लवशे बघा हा बंगाली माणूस आहे याच्यासाठी 500 रुपये आले आहेत अंकुश ठोंगरे यांच्यासाठी याही सुद्धा 500 रुपये दिलेले आहेत धन्यवाद महिला मंडल यांच्याकडून सुद्धा 500 एका गाण्यासाठी 1500 रुपये आले यांच्याकडून सुद्धा 200 रुपये इनाम आहे शाबीर गेले पूरे टोटल मुकुंद बडगे यांच्याकडून 200 टोटल 1900 रुपये सिकंदर 1900 रुपये आए दारू नहीं पीने का इसका इसके लिए आपके लड़का के लिए दिया धन्यवाद शाबीर आणि तुला विचारू शकतो का मी तुलसीराम डोंगरे 200 रुपये आले धन्यवाद तुलसीराम डोंगरे हिंदी बोलू क्या मराठी हाँ तुला या स्टेज वरती जेव्हा नाचतोस तू तेव्हा तुला काय वाटतं इथे लोकांच्या समोर काय कसं काय वाटतं की नाचावं की नाही नाचावं त्याच्यासाठी तुम्ही 200 रुपये बोलत आता 3-4 वर्ष गाणी बंद होतं ना यो यो दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो खरं तर मला हा तेज वर्षी नाचायचा असं नाही पण मला तुमच्यासाठी नाचायचा एवढं महत्वाचं आहे थँक्यू शाबीर खरोखर कारण शाबीर आता बोलायचं खरोखर पॉइंट आहे कारण 2 वर्षे झाली या करोनाच्या कालावधीमध्ये कुठलाही कार्यक्रम झालेला नाही पण 26 जानेवारीला आपल्याकडे कार्यक्रम होत होता तो बंद झालेला आहे आणि ह्या महिला मंडळाने आता चालू केलेला आहे आणि सातत्यपणे आपण जे पुढाकार आहात या महिलांसाठी तुम्ही हातभार लावा आणि सतत असाच कार्यक्रम झाला पाहिजे आणि हा मंच आहे हा माईक आहे माईक हा माईक आपल्याला बोलवला पाहिजे माईकाने आपण माईकडे जायचं नाही नवशे डोंगरे आणि हरिभाऊ फडके हे सतत त्यांच्याकडे माईक असतो पण माईक आपण ना हातात घ्यायला माईकने आपल्याला बोलवायला पाहिजे हा आवाज आपल्या पूर्ण गावाने ऐकला पाहिजे की आपल्याकडे भाषणाची कलाकार कलाकारांनी ह्या स्टेजवर यायचं आहे त्याला बोलतात कलाकार घरी बसून आणि जांभळ्या देऊन फायदा नाही ह्या कलाकारांनी आज इथे 1900 रुपये 2 मिनिटांमध्ये कमवलेले आहेत कारण याच्यामध्ये कला आहे आणि हा बोला की मला सातत्याने ही वाट बघत होतो की या क्षणावर मला कधी वेळ ही येते आणि कधी मी या लोकांसमोर डान्स करून दाखवतो आणि या महिला मंडळाचं खरं तर कौतुक करावं तेवढंच कमी आहे आणि शाबीरने शाबीरसाठी खरोखर खूप असं जोरात टाळ्या मारायच्या जय महाराष्ट्र
बरसाती चोली सावन को पानी चीसो मौसम तातो जवानी नमस्कार नमस्कार फोन फोन
आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे. बर, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं कल खुले कहीं हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना मी या ठिकाणी व्यासपीठावर भेटलेल्या मान्यवरांना मी पुन्हा एकदा पुनश्च भरपूर असं धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला खूप छान पद्धतीने अद्यापर्यंत कोणीही उठलेलं नाही अशाच कार्यक्रमाची शोभा आपण शेवटपर्यंत वाढवावी आणि यासाठी मी शाळेच्या वतीनं आपलं ऋण व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. ¡Gracias!
लागते भावा भावा दम लागतोय एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर Hey!
करी किरीटा परी किरीटी करी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौन तारा तिमी रहरा करता शिवाजी